आणि आपण विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी अधिक जाणून घेऊयात. विशाल, आजच्या अपडेट्स काय आहेत? मिलिंद सर, आज दुपारच्या साधारणतः दुपारी ही सुनावणी जी आहे ही जामीन अर्जावरती सुरू होईल. काल आपण पाहिले की आर्यन खानच्या बाजूनं मुकुल रोहतगी यांनी जवळपास 50 मिनटं जो आहे तो युक्तिवाद न्यायालयात केलेला आपल्याला पाहायला मिळाला. अन्य दोन आरोपी आहेत यांचासुद्धा आज त्यांची बाजू जी आहे ती न्यायालयात मांडली जाईल आणि त्यानंतर NCB स्वतःची बाजू जी आहे ती मांडेल. खरं तर आजच्या दिवसात आपण जर पाहायला गेलं तर महत्त्वाचे असे अनेक गोष्टींचा परिणाम जो आहे तो आजच्या या सुनावणीवरती होताना दिसून येईल. कारण का NCB जे आहे ते NCBसुद्धा याबाबतीत युक्तिवाद करताना दिसून येणार आहे. आर्यन खानच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणतेही पुरावे जे आहेत ते आर्यनच्या बाबतीत सापडलेले नाही आहेत. कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थ जे आहेत हे आर्यन खानकडे नव्हते आणि त्यामुळेच कोणत्या कारणांमुळे आर्यन खानला अटक केलं आहे, कुठेतरी NCBच्या अधिकाऱ्यांकडनं अधिकारांचा गैरवापर केला जातो आहे असा त्यांनी कोर्टात युक्तिवाद जो आहे तो केलेला आपल्याला काल पाहायला मिळाला. आणि हे सगळं प्रकरण पाहता NDPC ॲक्टमध्ये आर्यन खानला तुम्ही नशामुक्ती केंद्रात पाठवू शकला असतात, मात्र तुरुंगात थेट का पाठवण्यात आलं हा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. अन्य जे दोन आरोपी आहेत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचाही युक्तिवाद आज न्यायालयात होईल आणि त्यानंतर NCB स्वतःचं याबाबतीत म्हणणं जे आहे ते न्यायालयासमोर मांडेल. आज या सगळ्या प्रकरणातील क्रूज डक प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार पंच क्रमांक एकचा प्रभाकर साईल हासुद्धा यालासुद्धा NCBनं समन्स बजावलेला आहे, त्याचीसुद्धा 12 वाजता चौकशी होईल आणि त्या चौकशीत काही मुद्दे येतात का, ते मुद्दे न्यायालयात मांडले जातात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण का प्रभाकर साईल यांनी जे समीर वानखेडेंवरती आणि NCBवरती जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याची दखल जी आहे ती NCBच्या दिल्ली इथून आता घेतलेली आहे. NCBचं एक पथक जे आहे दक्षता पथक जे आहे ते आज मुंबईत येणार आहे आणि या पथकासमोरच प्रभाकर साईल यांचीसुद्धा चौकशी होणार आहे आणि या चौकशीत नेमकं काय पुढे येतं त्यांनी जो जबाब नोंदवलेला आहे, खरं तर प्रभाकर साईल यांनी मुंबई पोलिसांसमोरसुद्धा काल जबाब नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. जवळपास 8 तास त्यांनी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होती, त्यामुळे आता कुठेतरी या प्रकरणामध्ये मुंबई पोलीससुद्धा इन्क्लूड होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस आर्यन खानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कशाप्रकारे NCB हा आर्यन खानच्या वकिलांनी जो युक्तिवाद मांडलेला आहे हा कशाप्रकारे खोडून काढतं हे पाहावं लागणार आहे. कारण का NCB सातत्यानं व्हॉट्सअप चॅट आणि आर्यन खान विशाल आजही न्यायालयामध्ये आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांच्यासह सर्व ज्येष्ठ वकील उपस्थित असणार आहेत का? आज पुन्हा काही आर्ग्युमेंट होणार आहे का? फक्त न्यायालय आपलं म्हणणं मांडेल म्हणजेच न्यायालय आज निकाल देईल आणि किती वाजता? मिलिंद सर, खरं तर ही सुनावणी 2 वाजता सुरू होईल. कारण का याआधीही आरोपींच्या वकिलांनी काल स्पष्ट केलेलं आहे की आमचा अजून युक्तिवाद मांडायचा आहे. काल मुकुल रोहतगी जे आहे ते आर्यनच्या बाजूनं जवळपास त्यांनी 50 मिनटं न्यायालयात युक्तिवाद केलेला आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी आर्ग्युमेंट जी आहे ती न्यायालयात होऊ शकते कारण दोन्ही बाजूनं युक्तिवाद होताना दिसून येईल. सुरुवातीला आरोपीचे वकील जे आहेत हे युक्तिवाद न्यायालयात करतील आणि त्यानंतर NCB ह्या सगळ्या आरोपींचे वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर NCB याच्या बाबतीत उत्तर जे आहे ते देईल, युक्तिवाद करेल. एकंदरीत आपण जर हे पाहायला पहिल्या दिवसापासून आपण जर प्रकरण पाहायला गेलं तर NCBची भूमिका हीच आपल्याला दिसून येते की आर्यन खानला जामीन देण्यात येऊ नये, कारण हा खटल्यावरती पूर्णपणे याचा परिणाम होऊ शकतो, एक वेगळं वळण जे आहे ते मिळू शकतं असं NCBचं म्हणणं आहे. NCB ज्या प्रकारे न्यायालयात पुरावे सादर करते या पुराव्यांच्या आधारेच आर्यन खानचा जामीन जो आहे तो फेटाळलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर हे आता जामीन अर्जासाठी आर्यन खानचे वकील आणि अन्य आरोपींचे वकील जे आहेत हे मुंबई उच्च न्यायालयात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. साधारणतः आज ह्या सुनावणीला एक सुनावणी पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो. साधारणतः 1-1.5 सुमाराला ही सुनावणी जी आहे ही सुरू होईल. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये NCB कशाप्रकारे आता काही पुरावे समोर ठेवते का हे पाहावं लागणार आहे. कारण का या प्रकरणामध्ये 2 आरोपींना जामीनसुद्धा काल मिळालेला आहे, त्याचा परिणाम काही या आजच्या सुनावणीवरती होतो का हे एक पाहावं लागेल. आणि जर या 2 आरोपींना जो जामीन मिळाला आहे त्याचा जर आधार घेतला तर त्याची त्याचा आधारावर आर्यन खान आणि अन्य आरोपी आहेत त्यांना काही मदत होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. सर विशाल, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुन्हा तुझ्याशी संपर्क साधू. तिकडे नवाब मलिक यांची सुद्धा आज पत्रकार परिषद आहे, तीही विशाल आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे.